आज मी तुम्हाला अगदी झटपट चविष्ट असे पोह्याचे पराठे बनवून दाखवणार। हे पोह्याचे पराठे अगदी चवीला खूप छान लागतात। मी ह्यामध्ये जे एक पीठ घातले त्या पीठामुळेच हे चवीला छान लागतात। तर ते पीठ कोणतं आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। नमस्कार, मी सेजल देशी तडका मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आणि मी आता माझ्या रेसिपीला सुरुवात करते। एक कप एवढे मी जाडे पोहे घेते। जे कांदा पोह्याला पोहे घेतो तेच हे पोहे आहेत। पोहे आपल्याला मिक्सरमधून छान बारीक असे फिरवून घ्यायचे, म्हणजे छान त्याचे पावडर तयार करून घ्यायचे। मी मिक्सरमधून पोहे छान बारीक करून घेतलेले आहेत, एका बाउलमध्ये काढून घेते। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा आपल्याला दोन मिरच्या कट करून घेतल्या, त्या घालून घेतल्या। 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं घालून मिक्सरमधून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। मी इथे 5 कच्चे बटाटे घेतले, बटाटे धुवून घेतले आहेत। बटाट्याच्या आपल्याला साली काढून घ्यायच्या आहेत। बटाट्याच्या साली काढून झाल्यावरती हे बटाटे आपल्याला पाण्यात घालून ठेवायचे, म्हणजे बटाटे काळे नाही पडत। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसूण आलं फिरवून घेतलंय, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आता हे बटाटे घालून घ्यायचे आहेत। पण बटाट्याच्या बारीक फोडी करून घालायच्या, म्हणजे मिक्सरमध्ये बटाट्याची छान अशी पेस्ट तयार होईल। मिक्सरमध्ये बटाटे फिरवताना त्यामध्ये पाणी अजिबात नाही घालायचं आहे। पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरमधून ह्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची। आता जे पोहे मी मिक्सरमधून फिरवून घेतले होते त्यामध्ये 1/2 चमचा लाल मसाला, 1/2 चमचा मी धना पावडर, छोटा 1/2 चमचा हळद, 2 चमचे तीळ घातले, 1/2 चमचा ओवा घेतलाय, तो हातावरती आपल्याला चुरून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येईल। आता हा ओवा मी घालून घेतला आणि ह्यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे। 1 चमचा एवढं मी मीठ घालून घेतले। मसाले सगळे आपल्याला ह्या पिठामध्ये पहिले मिक्स करून घ्यायचे आहे। आणि जे आपण आता मिक्सरमधून बटाट्याची पेस्ट करून घेतले ती पण आपल्याला आता ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। मी तुम्हाला म्हटलं होतं की मी ह्याच्यामध्ये एक वेगळं पीठ घालणार आहे, ते म्हणजे 2 चमचे आपल्याला बेसन घालायचं आहे। बेसन घातल्यामुळे हे जे पराठे आहेत ते चवीला खूप छान लागतात पोह्याचे, म्हणून 2 चमचे एवढंच आपल्याला पोह्याच्या पराठ्यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे। आणि मी 2 चमचे एवढे कोथिंबीर घेतले, 1/2 वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 4 ते 5 चमचे एवढंच मी पाणी घेतलं आहे। आपल्याला पाणी जास्त घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून छान हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे। आता पीठ मळून झाल्यावरती मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे आणि ते आपल्याला असं लावून घ्यायचं आहे पिठाला, म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही। आणि तुम्ही बघू शकता छान मऊ असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। 10 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। ह्या कपाने 1 कप एवढे मी पोहे घेतले होते आणि 1/2 कप एवढं मी पाणी घेतलेलं होतं। आता हे 10 मिनटं झालेली आहेत, पीठ छान असं आपलं फुललं गेलं आहे। आपल्याला पोह्याचे पराठे करायचे आहेत, त्यासाठी मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे। पोह्याचे पराठे लाटताना तुम्ही त्याला तांदळाचं पीठ किंवा जर तुमच्याकडे पोह्याचं पीठ असेल ते लावलं तरी चालेल। पोह्याचे पराठे जे लाटताना ना साईडने थोडेसे तुम्ही बघू शकता असे थोडे फाटले जातात, एकदम ते गोल असे होत नाहीत। मग तुम्ही त्यासाठी असा एका झाकण्याने गोल करून घेऊ शकता। तुम्हाला जर असेच पराठे करायचे असतील तर नाही गोल केले तरी चालतील। आता इथे तुम्ही बघू शकता झाकणाने केल्यामुळे एकदम गोल असा आपला हा पोह्याचा पराठा तयार झाला आहे। हे पराठे अगदी छान मऊ लुसलुशीत असे होतात आणि खायला खूपच छान लागतात। गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे आणि आता आपल्याला हा पराठा जो आहे तो छान दोन्ही साईडनी शेकवून घ्यायचा आहे। तुम्ही ह्या पराठ्यासाठी तेल किंवा तूप काहीही लावू शकता। मी आता तेलच लावून शेकवून घेते। पराठा तुम्ही बघू शकता किती छान असा फुलतो आहे। तर आपल्याला असेच सगळे पराठे जे आहेत ते आता करून घ्यायचे आहेत। माझे इथे सगळे पराठे करून झाले। पराठा खाताना तुम्ही तो दहीबरोबर, सॉसबरोबर, चटणीबरोबर खाऊ शकता। असं मी वरून बटर ठेवलेलं आहे। तुम्हाला पोह्याची झटपट होणारी पराठ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुमच्या देशी तडका मराठी या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते पण प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। भेटूया असेच नवीन आणि चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत खात राहा, खुश राहा, धन्यवाद।